सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दुधाच्या साहीपासनं म्हणजे दुधाच्या मलाईपासनं तूप कसं बनवायचं हे दाखवणार आहे, आणि तेसुद्धा दोन वेगवेगळ्या पद्धतीने. तर वेळ न घालवता चला पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. तूप बनवण्यासाठी मी दुधाची मलाई घेतलेली आहे. ही अराउंड 10 दिवसाची साचलेली मलाई आहे. आणि ही मलाई कशी जमा करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर जेव्हा आपण दूध गरम करतो, हे बघा, हे गरम केलेलं दूध आहे. वरती तुम्ही थर बघू शकता, ही एक मलाईची थर आहे. रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपण हा दूध फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे अराउंड 7 ते 8 तासासाठी. आणि 7 ते 8 तासानंतर तुम्ही चेक करू शकता, एक जाडसर थर जमा झाली असेल. आणि ही थर म्हणजे आहे आपली दुधाची मलाई. तर ही मलाई एका बोलमध्ये तुम्ही काढून घ्या. आणि याच प्रकारे 8 ते 10 दिवसाची मलाई काढून फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तर या प्रकारे ही 10 दिवसाची मलाई आहे. तर मी तुम्हाला तूप बनवायची दोन वेगवेगळी पद्धत दाखवणार आहे. तर पहिल्या मेथडसाठी आपण यातला अर्धा क्रीम वापरूया. ही खूप सोपी पद्धत आहे. फ्रीजमधनं जमा झालेली क्रीम काढून घ्या आणि एका खोलसर जाड कढईमध्ये ती क्रीम टाकून आता आपल्याला याचं तूप बनवायचं आहे. तूप करताना विस्तव कमी ठेवा आणि मधून मधून त्याला स्टर करत राहा. स्टर केल्याने खाली जो क्रीम आहे तो लागणार नाही आणि तूपसुद्धा जास्ती निघतो त्याच्याने. तूप बनवण्यासाठी मी होल दुधाचं क्रीम वापरलेलं आहे, कारण त्याची मलाई जाडसर निघते. तुम्ही गाईच्या दुधाचंसुद्धा क्रीम काढून तूप बनवू शकता. हे बघा, कंटिन्युअसली याला तुम्ही स्टर करत राहा. अराउंड ह्या पद्धतीने तूप बनवण्यासाठी 40 ते 45 मिनटं लागतात. हा बघा, आपला तूप होत आलेला आहे. तूप झाल्यास हे कसं कळावं, हा जो ब्राऊन कलरचा ग्रॅन्युल आहे ते वेगळं होतो आणि वरती जे ट्रान्सपरंट थर जी येते ते म्हणजे आपलं तूप. तर आपला तूप रेडी आहे, आता याला गाळून घेऊया. तर नेहमी तूप गाळण्यासाठी स्टीलची गाळणी घ्यावी. हे बघा, या प्रकारे त्याला मी गाळून घेतलेलं आहे. पळीने जरा वरचं जे ग्रॅन्युल्स आहे ते दाबून घ्या, त्याच्यामुळे तूपसुद्धा जास्ती निघतो. तर हा रेडी झालेला आहे आपला तूप. आणि उरलेले जे हे ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यानेसुद्धा आपण एक छानशी टेस्टी मिठाई बनवू शकतो. उरलेले जे चपाते असतात घरात आणि हे ग्रॅन्युल्स आणि थोडंसं गुळ आणि तूप, त्याच्याने या प्रकारे छानशी मिठाई बनते. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय दॅट टाईम हे बघा, आपला हा तूप रेडी आहे. आता तूप बनवायची दुसरी मेथड. उरलेलं जे क्रीम आहे ते एका बोलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. आणि आता ब्लेंडरने किंवा बीटरने किंवा हँड मिक्सरने याला आपण ब्लेंड करूया. तर या प्रकारे 5 ते 10 मिनटापर्यंत तुम्ही या प्रकारे ब्लेंड करा. तुम्ही बघू शकता कशी घट्ट मलाई तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास गार पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा 5 मिनटासाठी याच प्रकारे त्याला ब्लेंड करायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता लोणी वेगळं झालेलं आहे. हे बघा, हा असतो ॲक्च्युअल बटर. आता हा बटर आपल्याला एका जाडसर कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कसं सेपरेट आउट झालेलं आहे बटर आणि ते बटर मिल्क म्हणजे ताक. आणखीन एक पद्धत तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही क्रीम जमा करता त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 चमचा दही टाकून ते रात्रभर ती क्रीम ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तूप करायला घेऊ शकता. त्याच्याने काय होतो, तो जो क्रीम असतो तो आंबट होतो आणि ह्या प्रकारे जो ताक निघतो तो तुम्ही कढीसाठी वापरू शकता. तर आता जे काढलेली लोणी आहे मंद आचेवर ठेवून मधून मधून त्याला स्टर करायचं आहे. या प्रोसेसने तूप लवकर होतो, हार्डली 20 मिनटं लागतात याला. पण या प्रोसेसमध्ये ते ग्रॅन्युल्स उरत नाही, कारण ऑलरेडी आपण हा खूप फेटलेला आहे, याचा ताक काढलेला आहे. पण या प्रोसेसने तूप जास्ती निघतो. हा प्रोसेस जरा किचकट आहे, आधी आपल्याला फेटावा लागतो, मग पाणी ॲड करावा लागतो. मॅन्युअल वर्क जास्ती आहे, पण एकदा गॅसवर चढवल्यानंतर 20 मिनटात काम होतो. तसाच फर्स्ट प्रोसेसमध्ये काय होतो, मेहनत काही नाही आहे, फक्त काढून गॅसवर ठेवावा लागतो, पण गॅसवर जास्ती वेळ घेतो. तर ह्या प्रकारे दुसऱ्या पद्धतीने पण आपला तूप रेडी आहे. हे बघा, आता आपण याला गाळून घेऊया. तर त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही स्टीलची गाळणी घ्या. त्या तुपातच आपण काढून घेऊया.
फर्स्ट प्रोसेसचं तूप काढलेलं आहे, त्याच्यामध्येच हे ओतून घ्यायचं आहे. तर या प्रकारे 700 ग्रॅम मलाई होती, तर त्याचे अराउंड 300 ते 350 ग्रॅम तूप काढून घेतलेलं आहे आपण. या पद्धतीने जर तूप केलं तर त्याच्यामध्ये हे ग्रॅन्युल्स जास्ती नाही निघत. दोन्ही मेथड मी तुम्हाला दाखवलेली आहे, जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर पडेल ते तुम्ही वापरू शकता. तूप एकदा गार झाल्यास त्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा. आरामात महिने आणि वर्ष हा तूप जसाचे तसाच राहतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि माझी ही मेथड आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि साईडला एक छोटीशी बेल आहे ती नक्कीच हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. थँक्यू.